राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण लवकरच शेअर बाजारात येणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी ही माहिती दिली. एनएचएआयचा आयपीओ आणण्याबाबत प्रक्रिया सुरू असून अर्थमंत्रालयाच्या मंजुरीची प्रतीक्षा असल्याचं गडकरी म्हणाले. मुंबईमध्ये इंडो अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स एका कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी ही माहिती दिली. मात्र हा आयपीओ नेमका कधी येऊ शकतो हे सांगायला गडकरींनी नकार दिलाय. देशभरात रस्त्यांचं जाळं विणण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे, मात्र त्याकरता निधीची कमतरता भासू शकते हे गृहीत धरून एनएचएआय लवकरच शेअर बाजारात उतरण्याची शक्यता आहे. आज गडकरींनी याबाबतीत स्पष्ट संकेत दिले. आयपीओ आल्यानंतर त्यातून 10,000 कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक होऊ शकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. छोटासा ब्रेक, 10:00 बातम्यांमध्ये लगेचच परततो आहे.